स्वागत आज श्री क्षेत्र जगदंबा जगदंबा पांडे इथे महोत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्त आपल्याला त्या जगदंबे मातेविषयी आख्यायिका सांगितली जाईल. मी अण्णासाहेब सुपनवर श्री क्षेत्र पांडे या ठिकाणी आज जगदंबा देवीचे मोठा यात्रा महोत्सव चालू आहे. या ठिकाणी 12 बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. त्यानंतर छबिना निघतो आणि छबिन्यानंतर कुस्त्याचा आखाडा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला जातो. जगदंबा देवी ही मूळची तुळजापूरची देवी आहे. येथील भक्त रोज तुळजापूरला दर्शनासाठी जायचे, परंतु ते वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांना देवीने दृष्टांत दिला की तुम्ही पुढे जावा, मी तुमच्या पाठीमागे येईल. तर या ठिकाणी तुळजापूरची देवी या ठिकाणी इथं येऊन ही देवीचं ठाण या ठिकाणी मांडलं आणि सर्व पांडे व पांडेकृषीतील सर्व लोक या ठिकाणी भक्तिभावाने मोठ्या उत्साहामध्ये देवीची यात्रा या ठिकाणी उत्साह साजरी केली जाते. सिद्ध आहे त्या गावचे जुने मल्ल घनदांना दोन शब्द सांगत आहेत. ही कुस्तीची परंपरा पांडेगावामध्ये पूर्वीपार चालू असली चालत आलेली. या गावामध्ये महान मल्ल येऊन गेलेत. मोठे मोठे मल्ल या महाराष्ट्र केसरीपर्यंतचे मल्ल ह्या गावात मैदानात येऊन गेलेत आणि छोट्या मोठ्या कुस्त्या भरपूर होतात आणि तीच परंपरा अजूनसुद्धा चालू आहे. बरं, उद्या काय नेमकं कुस्त्या आहेत का नाही? हा, उद्या कुस्त्या होण्याची शक्यता आहे. बर, तरी पण बघू आता गाववाले काय करतात काय नाही त्याच्यावर. आता मी गाववाले जाईत की तुम्ही बी गाववाल्याचा एक भागच आहे तुम्ही विचारताय म्हणजे. तरी आता तुम्ही सरपंच जर असं विचारताय म्हणल्यावर आम्ही काय सांगायचं? तुम्ही भरवा म्हणलं तर भरू. भरवा ना मग तुम्ही सांग देवीच्या महात्म्य काय. बोल मारती. आता ग्रामपंचायत ग्रामसदस्य आहे फड त्यांना भरावा काय आता ग्रहण लागते काय नाही. दुसऱ्या दिवशी फरक व्हायला पाहिजे तशी यात्रा शोभत नाही. यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य व माजी सरपंच गोरगाबा यात्रेनिमित्त माहिती देत आहेत. काय आता गावामध्ये चर्चा करून सगळ्याच्या निमित्ताने आपली फड फडवायचं तर बघू. सगळ्याच्या विचारायला पाहिजे ना सर. बरोबर आहे का? हा, पद्धतीने गाड्या वाढवण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. कुस्त्या व्हायला पाहिजेत. नाही नाही, सगळ्याची गावाचा विचार करून भरू. मोठं नाही पाहिजे, कुस्त्या व्हायला पाहिजे. हा बरोबर. त्यांचे मुलं घ्या शेतचे तर मोठे सरपंच यात्रेचं संदर्भात काय माहिती देत आहेत? ह्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळं काय यात्रेला थोडे लोक कमी झालेले आहेत. दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे या वर्षी काही शांततेच यात्रा होईल एवढं काही प्रोत्साहन नाही. गावाची शान आहे, भरवलं पाहिजे. आज या ठिकाणी पांडे गावची यात्रा अतिशय मोठ्या उत्सवामध्ये साजरी होती. या यात्रेमध्ये लहानापासून थोरापर्यंत सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. पांडेगाव हे अतिशय मोठं गाव आहे आणि या गावाच्या पंचकृषीतून सर्व वाडी वस्तीवर राहणारी लोकं या ठिकाणी अतिशय उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असूनसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करताना या ठिकाणी दिसतात. जगदंबा देवी एक जागरूक देवस्थान आहे. पांडे पंचकृषीमधील सर्व जण या ठिकाणी चांगल्या प्रकारे याची सेवा करतात आणि भविष्यामध्ये अशीच यात्रा कार्यरत राहणार आहे असं या ठिकाणी मी राजमाता पुण्यश्लोक आहिलादेवी होळकर विद्यार्थी वसतिगृह सकाळचा कर्म संस्थापक डॉक्टर समाधान कोळेकर या ठिकाणी सांगू इच्छितो की भविष्यामध्ये अशीच पांडेगावची यात्रा चांगल्या पद्धतीने हो अशी या ठिकाणी आई जगदंबा चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझं दोन शब्द संपवतो.